नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. सावित्रीबाई फुले जयंती निमित्त परिवर्तन माध्यमिक विद्यालय कडून सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त धुळ्यातील परिवर्तन माध्यमिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिवर्तन माध्यमिक विद्यालयाचे बापू खलाने तसेच ज्येष्ठ मंडळी व चंचल पवार यांच्यासह महिलांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रतिष्ठित नागरिक महिला व वरिष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. ते सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्तानं महाराष्ट्र माळी महासंघ मराठा सेवा संघातर्फे क्रांतीज्योतींना आदरांजली वाहिली गेली. या ठिकाणी शेकडो स्त्री पुरुष येऊन त्यांनी या ठिकाणी सावित्रीबाईंना मानवंदना दिली. या स्त्रीनं समस्त गोरगरीब स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग दाखवला. स्त्री उद्धाराचं काम या ठिकाणी केलेलं आहे क्रांतीज्योतीनं. जर आज क्रांतीज्योती सावित्रीबाई राहिली असती तर ही भ्रूण हत्या जी चाललेली आहे ते घडलं नसतं. पण दुर्दैव आज 1000 पुरुषांच्या मागे 930 स्त्रियांची संख्या आहे. ही संख्या कमी होत जाते आणि कालानुरूप स्त्रियांची संख्या कमी होणं हे घटनेला मान्य नाही, देशाला मान्य नाही आणि मानव प्रक्रियेच्या दृष्टिकोनानं हे विघातक आहे. म्हणून आपण सर्वांनी भ्रूण हत्या विरोधी चळवळ जोरात केली.